मित्रा, कोणत्या गोष्टी तेवढा घडून गेला होतास? विचार करत होतो. कसला रे? स्थितप्रज्ञाची विचारहीन अवस्था कशी असावी याचा. मग अशी अवस्था झोपेत आणि ती सुद्धा झोप स्वप्नावाचून असेल तर, हे ध्यानात आलं. खरं सांग, काय चाललं होतं तुझ्या मनात? मी खोट बोलत नाहीये कृष्णा. खरोखरच या प्रश्नाचं चक्र संध्याकाळपासून डोक्यात फिरतंय माझ्या. का? संध्याकाळी युद्ध थांबलं. रोजच्या प्रमाणे द्रौपदीच्या शिबिरात मी प्रथम गेलो. तिने औक्षण केलं. ते संपल्यावर तिला चेष्टेने म्हटलं, द्रौपदी, आज डोळ्याला डोळा लागणार ना तुझा? ती हसून म्हणाली, स्वयंवराच्या आदल्या रात्री सारखाच डोळा लागेल. तितकीच आणि तशीच उत्सुक आणि अस्वस्थही आहे. तथापि मी ओळखलं होतं, ती आतून दचकली आहे. पण काही केल्या तीही ऐके ना, आणि तिनं कबूल केल्या विना मीही तिथून हलायला तयार होईना. तुमच्या या भांडणात हरलो कोण? अखेर मलाच हरावं लागलं. आणि कुंतीकडे, तिच्याकडे काय घडलं? तिच्याकडे जाताना तू मला का टाळलंस? अरे कृष्णा, टाळू कशाला? कुंती मातेचा तसाच निरोप होता, एकट्यानंच भेट म्हणून. अरे तिकडे तसं काहीच घडलं नाही कृष्णा. कुंती मातेनंही त्याच विश्वासानं सुभद्रेकडून ओवाळून घेतलं मला. पण तिच्याही नजरेत आज मला भीती. नाही कृष्णा, ती भीती नव्हती. कुंतीचं क्षात्र तेज द्रौपदी इतकंच प्रखर, पण तिची बुद्धी आणि विवेक द्रौपदीहून जास्त सखोल. पण आज कुंती कुंती नव्हती कृष्णा. माझ्या मनात असं नेहमी येतं कृष्णा, की मरण म्हणजे काय हे आम्हा सर्वांपेक्षा तुला अधिक कळलंय. जन्माचं मर्मही तसंच कुंतीला अधिक समजलंय. पण आजचे तिचे डोळे, वर तेज आत अंधार. नाही कृष्णा, मातेची ती नजर मला बघवे ना, आणि तेव्हाच मी तिला अखेरचं वचन दिलं. माते, ज्या अधम सूत पुत्रानं तुझ्या सुनेला दासी म्हटलं, वेश्या म्हटलं, त्याचा वध निश्चित आहे असं समज. जर मी खरा क्षत्रिय असेन. तर याच बाणानं कर्णाचं मस्तक मी उडवीन. कारण या बाणाला अभिमन्यूच्या मृत्यूचा कोवळा वास आहे. पण कृष्णा, मला एक कळत नाही, तुम्हा सर्वांच्या मनात कर्णाबद्दल एवढी भीती का? भीती? भीती आणि तुला सुद्धा. मला सुद्धा? हो मित्रा, तू माझ्यावर अन्याय करतोस असं तुला वाटत नाही का? धर्माचंही तेच. कर्णाची आठवण झाली की त्याची झोप चाळवते, द्रौपदी विसकते, फार काय भीमाची रणगर्जनाही खालच्या सुरात होते. खरी गोष्ट अशी आहे की घोड यात्रेच्या प्रसंगी विराटाच्या गाई पळवल्यावर किंबहुना आजपर्यंत जे जे युद्ध झालं त्या प्रत्येकात कर्णाला मी अक्षरशः लाज आणली आहे. आणि असं असूनही कर्णाबद्दल इतकी भीती? इतकी? तू कशाला त्याची पर्वा करतोस?
परवा करत नाहीये कृष्ण, पण या सर्वात माझ्या धनुर्धारित वासा जो सूक्ष्म अपमान होतो तुम्हाला सहन होत नाही। पण कृष्णा, हे सर्व मान्य करूनही खरंच सांगतो, कर्णाच्या या चमत्कारिक सामर्थ्याबद्दल मला विलक्षण कुतूहलही वाटत। असं पहा अर्जुना, अरे द्रोण काय किंवा भीष्म काय, दोघेही तसे मनातनं दुभंगलेले, सत्तेच्या लोभापायी स्वीकारलेल्या दुर्योधनाच्या दास्यामुळं, व्रत म्हणून दारिद्र्याचा बाणा अंगी नसल्यामुळं, तुम्हा पांडवांच्या प्रेमामुळं। आणि अर्जुना, जे मनातनं दुभंगलेले असतात त्यांचं पतन केव्हा ना केव्हा होणारच, हे मला मान्य नाही। कोहम या प्रश्नाचं उत्तर कर्णाला आयुष्यभर मिळालं नाही। कृष्ण, मनातून तो पूर्णपणे दुभांगला असला पाहिजे। अरे कर्णाच्या आयुष्याला असे तडे गेले असते तर तुला त्याच्या चमत्कारिक सामर्थ्याबद्दल एवढं आकर्षणही कधी वाटलं नसतं। आणि तुझ्या आणि त्याच्या संग्रामाची सहस्रावधी क्षत्रियांनी एवढ्या उत्कंठेने कधी वाटही बघितली नसती। ठीक आहे कृष्ण, उद्या निर्णायक सामना सगळ्यांना दिसणारच आहे, आणि मग पुन्हा कोणीही कसलीही शंका काढणार नाही। तू माझ्यावर आरोप केलेस, पण याविषयी मला कधीही शंका नव्हती, आजही नाही। उद्याच भारतीय युद्ध संपणार, जा जाऊन शांतपणे झोप, मी कुंतीकडे जाऊन घेतो। त्वरेने भेटून जा असा तिचा निरोप आलाय। तू येशील असं मला वाटलंच होत। कुंती, तूही माझी वाट पाहत असशील हे मला माहित आहे। का असतेस कुंती? मी दुसऱ्याच्या घरी जातो ते तर काम असतं म्हणून, किंवा त्या माणसावर प्रेम असतं म्हणून? तू फार कपटी आहेस माधवा। कपटी छे ग? आणि असलोच मी कपटी तर तुम्हा कौरव पांडवांनी मला तसं केलंय, पण मी माझा हा कपटवेश उतरवून ज्या दोन माणसांना भेटायला जातो, माणसाला माणूस म्हणून भेटतो, त्यातली तू एक। खरं मानू मी हे माधव? का खरं मानू नये? माणसाला माणूस वगैरे भाषा तुझ्या तोंडी शोभत नाही। अगोदर ही क्षत्रियांची भाषा नाही आणि तुझी तर नाहीच नाही। तुझा नेहमीचा प्रसन्न खेळकरपणा या निर्वाणीच्या क्षणाला आहे। शाबास आहे तुझी कुंती, जाऊ। नाही रे, पण तुझ्या रुक्मिणी सत्यभामे इतकी भोळी मला समजू नकोस माधवा। ते दुसरं भाग्यवान माणूस कोण रे ज्याला भेटण्यासाठी माझा भाचा केवळ माणूस म्हणून जातो? तो काही तपांपूर्वीच तुझ्याकडे एकटाच आला होता।
सांग माधवा, कशासाठी आलायस? कोणती तुला आठवत? फार वर्षापूर्वी असाच रात्री मी तुझ्या घरी आलो, तेव्हा तू परमेश्वराची प्रार्थना करत होतीस. मी तुला विचारलं काय मागतीस कुंती, त्यावर तू उत्तर दिलंस दुःख. परमेश्वराच्या अखंड आठवणीसाठी दुःख. आठवतो तुला? चांगलं, आताही पुन्हा तेच मागशील तू? हो, आयुष्याच्या या उतार वयात मला देवाचा साठव हवाय. विचार कर, नाही म्हण, मी इथेच थांबतो. मी दुसऱ्यांदा कधी विचार करत नाही माधवा, कदाचित त्यामुळेच माझ्या आयुष्यात खूपसं काही घडून गेलंय. तुला हे माहित का नाही? ठीक आहे कोणती, तुला माझ्याबरोबर बाहेर यायचं आहे आत्ताच्या आत्ता. कुठे? करडाकडे. माधवा, कुंती कर्णाला त्याच्या जन्माचं रहस्य सांग. अजूनही वेळ गेलेली नाही, त्याला सांग अजूनही तू आपल्या कुळाचा क्षय थांबवू शकतोस. आमच्या पक्षात आलास तर राजा धीराज होशील, प्रत्यक्ष धर्मराज तुझ्या शिरावर आपलं वैभवशाली छत्र धरेल. अखेर हा माझा मोठा भाऊ होता तर असं म्हणून तो सरळ मनाचा भीम तुझ्यावर सांबर ढाळेल. पहिला पांडव म्हणून हा अमरवंश तुझ्या नावाने चालेल. कृष्णार्जुनाप्रमाणे कर्णार्जुन या जोडीची कीर्ती ही भारताच्या दशदिशातून दुमदुमत राहील. मला नाही वाटत माधवा की कर्णाला हस्तिनापूरच्या छत्रचामराची वा साम्राज्याची लालसा आहे म्हणून. शिवाय त्याची देण्याची वृत्ती इतकी अभिजात आहे की वेळ पडलीस तर साऱ्या अंगदेशाचं दानही तू सहज करे. कोणती? ब्राह्मण दान देऊ शकत नाही, वैश्य ते देऊ शकतो, पण त्यानं दिलेल्या दानाला त्यागाचं मोल प्राप्त होत नाही. दान अखेर भूषण ठरत क्षत्रियांनाच, तेव्हा हस्तिनापूरच्या सिंहासनाचा कर्णाला अजिबात लोभ वाटणार नाही असं नाही. कुंती, कर्णाला त्याच्या सौंदर्याचा, तू त्याला दिलेल्या सौंदर्याचा अभिमान आहे. कर्ण मागे एकदा मला म्हणाला होता, मृत्यूनं नेताना मला विद्रूप करू नये, माझ्या दानाची पुण्याई आणि सौंदर्याचं तेज त्यानं नष्ट करू नये, एवढी एकच इच्छा आहे माझी. कुंती, कर्णाची मर्मस्थान दोन, त्याच्या दानाची धुंदी आणि सौंदर्याची आसक्ती. मला कळत नाही माधवा तुला काय म्हणायचं ते. कर्ण नाहीच म्हणाला तर त्याला सांग, आमच्या पक्षात आलास तर तुला द्रौपदीचीही प्राप्ती होईल. श्रीकृष्ण. कुंती, आजवर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच नावानं संबोधलं नव्हतंच. माधव हेच नाव तुला लहानपणापासून आवडायचं, तोच मी अजूनही तुझा माधवच आहे. नाही, यापुढे नाही. सारं जग तुला धुरंधर मुत्सद्दी म्हणून ओळखत, मीही तुला याच नावाने संबोधणार, श्रीकृष्णा. अरे हे काय बोललास? माझ्या लाडक्या सुनेच्या एका सतीच्या विटंबनेचा सूड म्हणून तूच हा भयंकर संहार पेटवलास ना, आणि आता स्वतःला बहिणीसारख्या अत्यंत प्रिय असलेल्या द्रौपदीचा राजनीतीतलं एक साधन म्हणून तू उपयोग करणार? कुंती, पूर्वी युधिष्ठिराने तिचं आयुष्य एक उलटा सुलटा फासा म्हणून सत्याच्या कैफात सहज झोकून दिलं होत, आणि आता धर्माच्या कैफात तूही तेच करतोय. कुंती,
पण मग धर्मार्जुनाचं काय, भीमाचं काय, या सर्व भावांना विचारून तू इथे आलायस? आणि माझ्या मानी द्रौपदीला, तिला विचारून ये आधी। कुंती, मी त्यांच्याकडे गेलो असतो तर त्याने मला पुन्हा परत तुझ्याकडेच पाठवलं नसतं का? द्रौपदी ही पाचांची वधू हा निर्णय तुझाच होता नाही का? एक वेळ माझा प्राण गेला तरी चालेल, अर्जुनाचा गेला तरी चालेल, पण द्रौपदीचा सौदा मी कधीही होऊ देणार नाही। ह्या पिळ्याने तू अशा वेळी का उभा राहत नाहीयेस रे? समर्पण, समर्पण हे अंतिम सत्य नव्हे। मग तुम्हा स्त्रियांना ते कितीही प्रिय असो, मग तुझ्या दृष्टीने अंतिम मूल्य कोणतं आहे? मूल्य कोणतंच अंतिम नसतं। कोणत्याही मूल्याला स्वयंभू स्वतंत्र अर्थ नसतो। मूल्यांना अर्थ प्राप्त होतो वा तेज चढतं ते पुरुषोत्तमांच्यामुळं। धर्मही याला अपवाद नाही। प्रसंगी धर्माला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी वा तेज निर्माण करण्यासाठी धर्माच्या दुसऱ्या एखाद्या मूल्याचा बळी द्यावा लागतो। पण मग उरत ते काय आणि त्याला म्हणायचं काय? उरतो तोही धर्मच। दुर्दैवी पण सार्थ। पण हे सारं बोलणं कशासाठी कुंती? द्रौपदी पाच भावांची झाली या एका होऊन गेलेल्या घटनेचं अगदी अंतिम अंतर्ग शुद्ध टोक केवळ मी तुला दाखवतो आहे। समज, कर्णाच्या जन्मानंतर तू त्याचा निर्भयपणे स्वीकार केला असतास आणि त्याच वेळी सर्वांनी कर्णाचं आणि तुझं हे नातं मान्य केलं असतं तर मी आत्ता बोललो त्याहून वेगळं काय घडलं असत? तेव्हा कुंती, मी तुझा यत्किंचितही अपराध केलेला नाही। तू मात्र मला फार दुखावलंयस। मला माधवा म्हणून हाक मार, काहीही कर। माधवा, कर्णाच्या भेटीसाठी माझाही प्राण तडफडत राहिलाय, पण त्याच्याकडे जाण्याची वेळ केव्हाच टळून गेली। नाही, हीच वेळ आहे। पण मग तू इतके दिवस का आली नाहीस? ह्या प्रश्नाला काय उत्तर आहे माझ्याजवळ? या प्रश्नाला बिचकूनच तू एक एक दिवस उशीर करत गेलीस आणि आजवर आपल्या मुलाला आचवलीस। कुंती, कोणत्याही सत्कृत्याला उशीर झालेलाच नसतो। जा, जाऊन त्याला सांग की सूतपुत्र म्हणून तुझ्या कपाळावर जन्मापासून ठोकली गेलेली तप्तमुद्रा काढण्यासाठीच केवळ मी आलेली आहे, दुसरं काही नाही। मला भीती वाटते, मला कर्णाची फार भीती वाटते। अशीच तू भीत गेलीस। कुंती, अखेर तू ही शूर पांडवांची माता आहेस। परमेश्वराच्या अखंड आठवणीसाठी त्याच्याजवळ दुःख मागणारी एक असामान्य स्त्री आहेस हे विसरू नकोस। आजवर याच एका दुःखाला सामोरे गेली नाहीस ती आत्ता जा। आयुष्यभर एका अंधाऱ्या कोपऱ्यात लपून बसून आजवर तू आपल्या कर्मफळाचा स्वीकार केला नाहीस तो आत्ता का? सर्व मानहानी पत्कर। कर्ण तुझ्यावर जे जे आघात करेल ते सर्व सहन कर। ते फार कठीण असतील, पण तुझ्या मातृत्वाचं जेवढं म्हणून सामर्थ्य आहे तेवढं सर्व पणाला लाव। मात्र कर्णाकडे ज्या क्षणी तू माता म्हणून पाहशील त्या क्षणी तुझ्या मनातली सर्व भीती सर्व शंका विरघळून जातील। अगे, नातच असं आहे। मी दोन मातांकडे वाढलेला पुत्र आहे, त्यामुळे तुम्हा कोणाही पेक्षा मला या नात्याबद्दल बोलण्याचा दुप्पट अधिकार आहे। कुंती, कर्णाकडे कोणत्याही पापाच्या जाणीवेनं न पाहत शुद्ध आनंदानं पाहण्याचा क्षण तो हाच। त्याच्या केसावरून त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवण्याचा क्षण तो हाच। आयुष्यभर आपण एका पुत्राला उन्हात एकाकी उभं केलं, त्याचा चेहरा कधी ओठांनी पुसला नाही, त्याला पुरवाळलं नाही, कधी दूध पाजलं नाही,
त्याच्या अंगावरची धूळ आपण कधी पुसली नाही, या सर्व वेदना विसरण्याचा तो क्षण आहे. पण मग धर्मार्जुनांचं काय? ते फाडून खातील मला. तू इतके दिवस आम्हाला का सांगितलं नाहीस हा त्यांचाही प्रश्न असेल. आणि अखेर ह्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. वर्षानुवर्ष या एकाच कोंडीत मी सापडले. हे तुला कसं समजत नाही माधवा? कुंती, 24 प्रहरांच्या नियतीचा खेळ आहे, पण गाठ कर्ण दुर्योधनाशी आहे. या ना त्या मार्गानं धर्मराजाच्या कानावर ही वार्ता पोहोचवली तर. तू असं कर कुंती, कर्णाकडून तिथल्या तिथे वचन घे. हे त्यानं कुणालाही सांगता कामा नाही. वचन तो निश्चित देईल, तो उदार आहे. आणि उदार माणसं मनाच्या एका कोपऱ्यात भोळीच असतात. उद्या युद्धात कर्णाचा मृत्यू झाला तर परवा हा प्रश्नच उपस्थित होणार नाही. तुझं रहस्य तुझ्यापाशी राहील आणि कर्णाचं त्याच्या मृत्यू बरोबरच. पण कुंती, आपण एकाच बाजूने तर विचार करत नाही ना. कदाचित युद्धात उद्या अर्जुनच. माधवा, किती घातकी आणि पापशंकी जीभ आहे रे तुझी. कितीही पापशंकी जीभ असेल माझी कुंती, पण लक्षात ठेव तीही एक शक्यता आहे. पण पांडवांच्या बाजूला न्याय आहे, धर्म आहे, सत्य आहे. आणि धर्मो रक्षती रक्षका या सत्याचा श्रेष्ठ तत्ववेत्यांनी आणि धर्मज्ञांनी स्वीकार केलाय. तुम्ही स्त्रिया आणि ऋषीमुनी एकाच माळेचे मणी. तुम्हा स्त्रियांना वाटतं निष्पापताच अखेर विजयी ठरणार. सत्य, धर्म, न्याय, दया, करुणा. एखाद्या सुंदर पक्ष्याला कुरवाळून कुरवाळून त्याचा जीव जातो. तुम्ही मला एवढा धर्मज्ञ मानता, पण जरासंधाचा वध मी भीमा करवी अधर्मानं करवला नसता आणखी 300 वर्ष मी पराभूत राहिलो असतो. नाही माधवा, तू काहीही म्हण. कर्णासमोर माझा अर्जुन अजिंक्य आणि अवध्य आहे या श्रद्धेपासून मी रतीभरही सरकणार नाही. आणि तुझ्या मनातही तीच खूणगाठ आहे कुंती. आहे. तू खचू नकोस, कारण कोणत्याही शक्यतेत अर्ध सत्य लपलेलं असत. अर्जुनानं आजवर भेटेल त्या रणांगणावर कर्णाला धूळ चारलेली आहे. अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर या भरतभूमीत आजवर झाला नाही, होणार नाही. मीही उद्या माझ्या सारथ्याची परमावधी करीन आणि अर्जुनाचे प्राण वाचवीन. हे सार जरी खरं असलं तरी कुंती, अधर्मातही विलक्षण सामर्थ्य असावं हे मानवी जीवनातलं दुर्दैवी सत्य. या विराट गुंतागुंतीच्या विश्वरचनेतला हा दुवा मधला आहे आणि तो सर्वात दुबळा कच्चा आहे. कर्णाकडे अधर्माचं अमानुष सामर्थ्य आहे कुंती. एकटक आंधळ्या सुडानं त्यानं ते अधिकच धारदार बनवलंय. अरे कुंती, जी माणसं आयुष्यभर अधर्माच्या अंधारात राहतात, सुडाच्या अंधारात राहतात, त्यांचं सामर्थ्य धर्माच्या प्रकाशात राहणारा इतकंच प्रखर असतं. कर्णाचं मन या दुहेरी सामर्थ्यामुळं अभंग राहिलं आहे. आणि माझा अर्जुन? तुझा अर्जुन दुभंगलेला. आपल्या बाणांनी अचूक लक्षवेध करण्यात तो अजोड आहे.
कर्णाहून श्रेष्ठ धनुर्धर आहे, पण संपूर्ण जीवनाचा अचूक वेध त्याला आजवर कधीही घेता आलेला नाही। कुंती, कर्ण एका बाबतीत वरचढ आहे, तो आजवर नियतीशी शर्थीला झुंजला आहे। नियती म्हण, दैव म्हण, मानवी जीवनातलं ते पाचवं सत्य आहे, आणि या भयानक सत्याविरुद्ध जे लढतात ते आपल्या शत्रूहूनही शूर असतात। समोरासमोरच्या युद्धात बाणांचा वर्षाव करून शत्रूवर मात करण्यात पराक्रम आहे, पण अज्ञातातून शरीरात घुसणारा एक एक बाण वेचून काढून खालच्या रक्ताळलेल्या मार्गावरून चालतच राहण्याचा हा पराक्रम त्याहून मोठा आहे। ह्यानं नेहमी बोलतच राहावं, ह्याचा आवाज मेघासारखा घन गंभीर आहे, आणि विचारांमागची ती तर्कधारा अखंड नितळ तैलधारेसारखी। काय पाहतेस कुंती, फार उशीर झाला, कर्णाकडे जायला तू तयार नाहीस, एक एक कारण देतेस, तेव्हा आता मलाच कर्णाकडे जायला। मला अनुज्ञा दे। थांब माधव, कर्ण हा माझा मुलगा आहे हे सांगण्याचा अधिकार फक्त माझा आहे, दुसऱ्या कोणाचाही नाही, मग कितीही श्रेष्ठ असलेल्या श्रीकृष्णाचाही नाही। मी जातो, तू तुझ्या मार्गाने। गुरुवर्य, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणाऱ्या तुमच्या सोडाची ज्योत माझ्या हृदयात अखेरपर्यंत धगधगत राहो, आणि सागराला अडवणाऱ्या किनाऱ्याचं विशाल सामर्थ्य मला उद्या प्राप्त हो। नियतीचं सूडात्मक रूप घेतलेल्या पवित्र नागदेवतांचा विषमय दंश माझ्या बाणात पूर्णपणे उतरो, आणि या जातिवंत सूतपुत्राच्या बाणाला उद्या सव्यसाची अर्जुनाचे प्राण घेण्याचं देव दुर्लभ भाग्य लाभो। राजमाता कुंती, तुम्ही इथं कशासाठी आलात? आणि येण्यासाठी ही विचित्र अवेळ का काढली? कृष्णाला विचारून आलात का एकट्यानंच आला? नाही कर्ण, मी एकटीच इथं आले। आता मी जे काय इथं करत होतो ते तुम्ही पाहिलं, जी प्रतिज्ञा म्हणत होतो ती तुम्ही ऐकलीत, तरी सुद्धा तुम्हाला इथे राहावंस वाटतंय? हो, माझं एक काम आहे। सांगा काय हवंय ते। प्रथमच सांगते, मी इथे एक याचक म्हणून आले नाही। थांबा, तुम्ही काहीही सांगण्याच्या अगोदर मला क्षमा करा। क्षमा? होय, तुम्हाला इथं पाहून मला आश्चर्याचा एवढा मोठा धक्का बसला की मी लहानांचा नेहमीचा धर्मही पूर्णपणे विसरला। उठ करणा। अरे उठ ना रे, किती वेळ नमस्कारासाठी थांबलाय? माते करणा, करणा, तू असं कसं ओळखलंस रे मला? इतक्या वर्षात तुझ्या पायाकडे एक क्षण सुद्धा माझं लक्ष जाऊ नये ना?
माते, या क्षणापर्यंत मी नियतीशी झुंज दिली, पण हा क्षण अखेर तिचाच होता आणि तिनंच तो जिंकला. कर्ण, स्वतः दीन होऊन मलाही असं दीन करू नकोस. दीन का? मी संतापानं बेभान होऊन तुला वाटेल तसं बोलेन आणि मग एखाद्या लहान मुलासारखा तुझ्या कडेवर झेप घेऊन ओक्साबोक्षी रडेन अशी तुझी अपेक्षा होती की काय माते? बरोबर आहे, शेवटी त्यातच तुला तुझ्या मातृत्वाचा विजय वाटला असता. हे सर्व किती चटकन संपलं, इतका गोड आणि शांत शेवट होईल असं वाटलं नव्हतं, पण शेवटी माझंच मातृत्व ते या भावनेने तू धन्य झाली असतीस. मी कोणताही पवित्रा घेऊन इथे आलेली नाही करणा. जे क्षण कधी आयुष्यात येतील असं वाटलंच नव्हतं ते आले. मी धन्य झाले, तू नाही झालास. थांब माते, जवळ येऊ नकोस. का जवळ येऊ नको करणा? माझा स्पर्श तुला इतका अमंगल वाटतो? समजलं मला, मला स्पर्श करण्याचाही तुला अधिकार नाही असंच म्हणायचं आहे ना तुला? किती अहंकारी आहेस रे करणा. आता सुद्धा तुला हेच दाखवायचं आहे की माझा पुरुषी कणा अजून ताटच्या ताट आहे. मी मोडलो तर नाही? नाही माते, असं मुळीच नाही. ज्या क्षणी तुझं माझं नातं मला कळलं त्या क्षणीच मी तुला माते म्हणून हाक दिली. तुझ्यासारखी तीन तप नाही घेतली मी साधी एक हाक घालाय. आता सुद्धा मगापासून मी पुन्हा पुन्हा माते माते म्हणून म्हणतोय, पण माझ्या अंगावर कसले रोमांचच उठत नाही का? या मधल्या काळानं ते रोमांच नाहीसे केलेत. तुझं माझं नातं त्यानं कुरतडून खाल्लंय माते. राधेनं रक्त सोडून सर्व दिलं आणि तू रक्त देऊन सर्व नाकारलं. तुझी ही कारण होती. पांडव वंशाच्या सातत्यासाठी तुला मला बळी द्यावं लागलं हे मी एका क्षणातच ओळखलं. पण कुंती माते, रक्ताची नाती सुद्धा उमलावी लागत, फुलवावी लागत, ती ही रक्ता भिनावी लागत. नाही माते, तुझ्या माझ्यातलं हे भयंकर अंतर, हा दुरावा आज या रात्री पुरता सुद्धा दूर होणं शक्य नाही. पण माते, तू अजून एक गोष्ट मला सांगत नाहीस, तू इथं का आलीस? माते, या साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायला इतका वेळ? माते, तू केवळ अर्जुनाचे प्राण वाचवण्यासाठी, त्याच्या प्राणांचं दान मागण्यासाठी माझ्याकडे आली आहेस. पण मला क्षमा कर माते, कारण कृष्ण जसा अर्जुनाच्या रक्षणासाठी तसा मी अर्जुनाच्या वधासाठी आहे. तेव्हा थोडं सोडून बाकी काहीही माग. हा ग पक्ष्यांचा थवा ज्याच्यावर उतरतो असा कल्पवृक्ष म्हणून ब्राह्मण माझी कीर्ती गात. ज्या कवच कुंडलामुळं मी अर्जुनाला अजिंक्य अवध्य ठरलो असतो ती सुद्धा मी मागिता क्षणीच इंद्राला दान दिली. तेव्हा भिवू नकोस, संकोचू नकोस. मी देतो हा एकच शब्द म्हणत गेलो आहे. नाही हा शब्द मी आजपर्यंत कुणालाही ऐकवला नाही. ठीक आहे, तुला धीर होत नाही. आजपर्यंत मी इतकी वचनं दिली, पण आज जे देतो आहे त्याच्या इतका आनंद मला कधीही झाला नाही. माते, उद्याच्या युद्धात अर्जुन सोडून तुझ्या कोणत्याही दुसऱ्या पांडवावर मी हल्ला करणार नाही. तुला तुझे पाच पांडव परत मिळतील. करणा, आपल्या मातेला दान दिल्याचा तुला आनंद होतोय की या दुर्दैवी स्त्रीची तुला दया आली? माते, अर्जुनाचेच काय किंवा माझ्या बाकीच्या पुत्रांचे प्राण तुला काय वस्त्र वाटली की भाकरीचे तुकडे, की जे दयावंत होऊन तू माझ्यावर फेकतोय? तुला धुंदी चढली आहे करणा दानाची, पण त्या याचकांच्या रांगेत ही कुंती उभी नाही.
कोणती माते? प्रथम मी एक क्षत्रिय स्त्री आहे आणि मग एक माता आहे. आणि माता असले तरी मला निश्चित माहिती आहे की ज्या वात्सल्यात सामर्थ्य नाही, जे सहेतुक नाही, ते काय कामाचं. प्रसंगीच मी माझं हृदय किती कठोर करू शकते ह्याची प्रचिती तर तुला जन्मापासूनच आहे. माते, तुझ्याजवळ एकच वचन मागणार होते मी कर्णा. हे जन्म रहस्य कोणत्याही पांडवाला तू सांगू नकोस. दिलं हे वचनही मला दान म्हणून नकोय. का? कारण आता केवळ 12 प्रहर उरलेत. माझे 5ही पुत्र शूर आहेत. राजधर्मात एकही उणा नाही, क्षात्र तेजात एकही कमी नाही. माझा अर्जुन तर वीरांचा वीर आहे. तुलाही माझे आशीर्वाद आहेत कर्णा. पण तरीही माझी भविष्यवाणी आहे की उद्याच्या युद्धात तुझा वध आणि पराभव अटळ आहे. का? कारण शेवटी जिथं धर्म तिथंच जय. सुडामागे धर्माचं अधिष्ठान असलं तर तो आंधळ्या सुडापेक्षा किंवा लहरी नियतीपेक्षाही श्रेष्ठ आहे. कौरवांच्या आणि तुझ्या बाजूला धर्म नाही म्हणून मी द्रौपदी आणि गांधारी कुरुकुलातील आम्हा स्त्रियांची ही अंतिम श्रद्धा आहे आणि म्हणूनच तिचा उद्या अंतिम विजय आहे. नाही माते, उद्याच्या युद्धात माझा पराभव आणि वध निश्चित आहे तो या कारणामुळे नाही. तुझ्या कृष्णालाच जाऊन विचार, धर्माधर्म आणि विजय पराभव यांचा काय संबंध आहे. पण तुम्ही स्त्रिया या दोन गोष्टींचा नेहमी घोटाळा करणार. तरी सुद्धा तुमच्या श्रद्धांचं सामर्थ्य फार मोठं आहे माते. माते मी धन्य झालो. पण माते, मग तू इथे का आलीस? तुला अखेरच पाहिला एकदाच आणि मला समजलेला तुझ्या माझ्या मधला दुवा सांगायला. माते कर्णा, आयुष्यभर तू या ओंजळीतनं दान देत गेलास. या क्षणापर्यंत ते दिलंस. दान म्हणजे आसक्तीच्या मोहाच्या प्रत्येक क्षणाचा त्याग. इदम्न मम म्हणणं म्हणजे सर्व प्रकारची सळसळती वळवळती वासना एखाद्या क्षुद्र कीटकाप्रमाणे चिरडत जाणं. मला माझ्या आयुष्यातला पहिला मोहाचा क्षण जिंकता नाही आला, ठेचता नाही आला. तू मात्र सर्व आयुष्यभर असले क्षण सहजपणे चिरडीत गेलास. म्हणजे एका परीने तू माझं जीवन असं दुसऱ्या टोकाकडून पूर्ण केलंस. माझ्यात आणि इतर पांडवात असा कुठलाच भावबंध नाही. आणि केवळ याच कारणासाठी तू इतर पांडवांपेक्षा मला जवळचा आहे. माते, हे सुद्धा सांगायला तू आधी का आली नाहीस? लवकर का आली नाहीस? काल रात्री का आली नाहीस? भ्यायले कर्णा, क्षत्रिय असूनही भ्यायले. आयुष्यातल्या सर्व दुःखांचा मी स्वीकार केला पण हे दुःख स्वीकारता नाही आलं. कर्णाला भेटण्याची वेळ केव्हाच टळून गेली ही ती वेळ नाही असं म्हणत नेमकी ही साधलीस. चांडाळणी जन्मजात वैर्यासारखी साधलीस. तू पुन्हा दुसऱ्यांदा माझा बळी घेतलास आई. शक्य असत तर अग्नी आणून हे पायच जाळून टाकले असते. कर्णा, माते, माते तू केवळ भूतकाळाच्या एका क्षणामध्ये अडकली होतीस. एरवी तरी मोकळी होतीस पण मी मात्र त्याचा शाश्वत बंदी होतो. माझ्या सर्व जीवनाचा तोच एक अर्थ होता. मी समजले नाही कर्णा. जन्म, अंधार, जन्म. शस्त्ररंगात अर्जुनाला आव्हान देताना, द्रौपदी स्वयंवरात मत्स्यवेधासाठी धनुष्यावर बाण खेचताना, द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र नाकारताना आणि भीष्माचार्यांनी सेनापती पदाचा अधिकार ठोकरताना एकच प्रश्न, फक्त एकच प्रश्न, तू कोण? तू कोण?
अर्जुनाशी झालेल्या प्रत्येक युद्धात अगदी निकराच्या क्षणी मला हाच प्रश्न अचानक घेरायचा, तू कोणाचा कर्ण, तू कोणाचा? आणि ते दोन भयंकर शाप अंतकाळी तुझी ब्रह्मविद्या विसरून जाईल, भूमी तुझ्या रथाचा चाक घेईल आणि त्याच क्षणी शत्रू तुझा शिरच्छेद करेल। पुन्हा त्या गतकाळच्याच जळत्या आठवणी, यापुढे जन्मापासून मिळालेली कवच कुंडल नाहीत, कृष्णाच्या डावामुळे वासवी शक्ती ही गेली, आता अर्जुन अधिक समर्थ आहे, ही अशीच भूतकाळातील जळत्या आठवणीचा टंख मारणारी खंत। माते माते, माझ्या पौरुषाची ईर्ष्या निर्माण झाली ती कृष्णाच्या सामर्थ्याच्या द्वेषातून। होय, अर्जुनाचं सामर्थ्य तसं मोठं, पण दृश्य उघड, भीष्म, द्रोण, भीम, माझा मित्र दुर्योधन सगळे त्याच जातीचे, पण कृष्णाचं सामर्थ्य अदृश्य, अगम्य, मनात भूतकाळ तो जगू देत नाही, वर्तमानाला हातातून निसटू देत नाही, आणि पक्षाला वाऱ्याची दिशा समजावी ना तशी त्याला भविष्यकाळाची दिशा समजते। माझी एकच आकांक्षा होती, पूर्ण पुरुषाचं हे पूर्ण सामर्थ्य मिळवण्याची। माते, मी माझ्या बंधनातून मोकळा झालोही होतो, पण यावेळी तू इथे येऊन मला पुन्हा बंदी केलंस ग? आज सकाळी मी नेहमीप्रमाणे गंगेच्या घाटावर पुरुषचरणासाठी गेलो होतो। उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन मी त्याची अखेरची प्रार्थना केली। हे भास्करा, तुझा प्रकाश अक्षय आहे, तुझं तेज अविनाशी आहे, सकल विश्वातील गतीचा आत्मा तूच आहेस, तेव्हा हे आदित्या, जन्म, शाप आणि दान यांच्यामुळे माझ्या माग छायेसारखी लागलेली, माझ्या अस्तित्वाला चिकटलेली ही भूतकाळाची जाणीव तुझ्या किरणांनी जाळून टाक। भविष्यातच प्रकाशत राहणाऱ्या तुझ्या नित्य नूतन किरणांप्रमाणे केवळ एक एक क्षण आणि या क्षणापासून त्या क्षणापर्यंत जगण्याचा वर मला दे। केवळ उद्याच्या अंतिम युद्धासाठी, केवळ 12 प्रहर। तत्क्षणी सूर्यदेव माझ्या पुढे उभे राहिले, खिन्नपणा हसून म्हणाले, वत्सा, तुझी ही अंतिम प्रार्थना ऐकून आणि तुझी माझ्यावरची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे, पण विश्वाची स्थिरता ही मीच निर्माण केली आहे, म्हणून एकाच अटीवर देवांनाही अप्राप्य असलेला वर मी तुला देतो आहे। या 12 प्रहरात तुला स्थिरतेचं एकही प्रतीक दिसता कामा नये, ते दिसेल त्याच क्षणी तुझा हा अपूर्व वर नष्ट होईल। माते, मी धन्य होऊन शिबिरात परत आलो, आता भूतकाळाच्या दास्यातून मी पूर्णपणे मोकळा झालो होतो, केवळ क्षणाक्षणाच्या वाहत्या अस्तित्वाची ती शुद्ध संवेदना, शस्त्र नाही, मंत्र नाही, अस्त्र नाही, या दिव्य संवेदनेच्या बळावर एक सूतपुत्र एका सर्वश्रेष्ठ धनुर्धाऱ्याचा वध करणार होता। पण माते, इतक्यात तू आलीस, मी तुला वंदन केलं आणि मला कळलं की तुझे पाय अगदी जसेच्या तसे माझ्यासारखे आहेत। तत्क्षणीच मला जाणीव झाली की तूच माझी माता असली पाहिजेस, कारण माता हेच माणसांच्या जगातील स्थिरतेचं प्रतीक आहे। माते, मी माझा वर गमावला आहे, शिवाय शापांच्या आणि दानाच्या त्या आठवणी उद्या रणांगणावर माझा पाठलाग करणार आहेत। उत्तर रात्र टळून गेली कर्णा, मला निघायला पाहिजे। थांब माते, इतक्या वर्षांनी आलीस, काही घेतलं नाहीस, काही देऊ दिलं नाहीस, धर्म, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांना सांग
की तुमच्यापैकी एकाला जरी प्रेमानं आलिंगन देता आलं असतं तरी मला फार बरं वाटलं असतं. तसंच द्रौपदीलाही सांग, उद्याच्या अंतिम युद्धात अर्जुन सोडून तुझ्या कुठल्याही पतीला मी हात लावणार नाही. जे दिल्या वाचून राहवलं नाही असं माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ शेवटचं दान मी तुलाच देतो आहे. पण माते, खरं सांग, तू आपणहून माझ्याकडे आलीस की कृष्णाने तुला धाडली?